दर्जा बाइक साठी आम्ही इथे आलेलो ना. चेक आउट हंटर. सो हे गाइस, कसे तुम्ही सर्व? होप सो गाइस तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर संध्याकाळचे सकाळचे वाजलेले 10:45 आणि आता मी चाललंय मम्मीला सोडायला बस स्टँडवर, बिकॉज मम्मी चाललेली आज मामाकडे. मम्मीला आता सोडायचं आहे आणि मम्मीला सोडून आल्यावर काही आपले काम आहे ते पण करायचे, म्हणजे घरी आल्यावर मी आंघोळ करेल आणि फटाफट आपले कामं जे आहे ते करेल. मला ना काय कामं करायची मी ते पुढे सांगतो तुम्हाला, बिकॉज खानदेश राईडसाठी ते कामं, म्हणजे हा 10 दिवसच बाकी आता खानदेश राईडला. आजच्या 10 दिवसावर खानदेश राईड आहे आपली. 16 तारीख आहे आज, खूप मजा येणार आहे. नाही सॉरी, 17 तारीख आहे आज आणि खूप मजा येणार आहे. झाली का मम्मी तयारी? किती धाव किती इथून किती? हळू हळू आरामात भेटेल गाडी तुला. कुठे चालली गाडी? का सोडून देऊ मामाकडे? बघा चालेल. हा मग गाडी घेऊन गेली असती नाही तर चाबी तर घे. 2 वाजता पोहोचेल मी. चाबी तर घे तू. मी हा मी थोडी घेतली. मम्मी याच्यावर जाणार आहे तर केव्हा पोहोचेल काय माहिती. 20 स्पीडनं तरी जाईल मम्मी इथून. ऑलमोस्ट 2-3 वाजेपर्यंत पोहोचून जाईल आरामात. 2-3 वाज 20 स्पीडने की 30 10 खूप कमी झालं ग. सगळ्याच पोहोचलेले आता बस स्टँडवर आणि मम्मीला गाडी पण भेटलेली. हीच आहे का मम्मी पण? चालेल जाते. येऊ का सोडायला? जा चला मी जातो घरी. बघा मी कसा आलेला आहे बस स्टँडवर. आंघोळ पण नाही झालेली माझी अजूनपर्यंत. बरं नाही सर्दी खोकला चालूच राहत ते. तर गाईस नुकताच वाजले होते 12:30 आणि मी आंघोळ वगैरे करून रेडी झाला आणि आता मी आलेला आहे रॉयल एनफिल्डच्या शोरूमला. का इस चेकआउट स्वप्न असतं हे की एकदा तरी यायचं रॉयल एनफिल्डला. आता आम्ही इथे कोणत्या बाईकसाठी आले तर चला दाखवतो. फर्स्ट टाइम मी आलेला आहे आता, तर जाऊया आणि बघूया जी आपल्याला बाईक हवी ती आहे की नाही, म्हणजे असेलच. हो भाई साहब, तर ज्या बाईकसाठी आम्ही इथे आलेलो ना चेकआउट हंटर, बिकॉज ही आणि रॉनिन सारखीच होती, म्हणजे प्राईजमध्ये पण सेम, वेटमध्ये पण सेम. तर त्यामुळे म्हटलं एकदा ही पण ट्राय करू बघू कशी आहे. आम्ही होंडाची पण बघितली पण ती जळगावमध्ये अवेलेबल नाही होती, त्यामुळे आता हंटर बघायला आलेलो. त्याचा पण आम्ही ॲडफिनिश म्हणजे ब्ल्यू कलर आहे, तसंच रेड कलर आहे, रेड ब्लॅकचा आहे आणि जे ब्लॅक ग्रे ते आहे माझ्या ट्रायलसाठी. याच्यात 3 मॉडेल येतात ना? 3 मॉडेल येतात, रेग्युलर येतात, त्याच्यानंतर डॅपर सिरीज येतात आणि फॅक्टरी सिल्वर आणि ब्लॅक. तर डिफरंट काय असतो तिघींमध्ये? आता हे टॉप एंड मॉडेल आहे, याच्यात कसं जे मेजर डिफरन्स आहे बेसिक मॉडेलमध्ये ते हे अलॉय ट्यूबलेस टायरवर आलं. ट्यूबलेस टायर स्पोक व्हीलवर आहे, डबल डिस्क ब्रेकमध्ये येते, सिंगल डिस्क ब्रेक. अच्छा, आणि टॉप एंड मॉडेल आहे ना? टॉप एंड मॉडेल. याच्यातलं जे दुसरं आहे बेस मॉडेल ते पण तुम्हाला मी दाखवून देतो. हां, आता जे समोर होती. अच्छा, तुम्हाला दाखवली. हे बॅकरेस्ट वगैरे ऍड केलं आहे आणि खाली जे इंजिन गार्ड आहे ते लावून. अच्छा, हे तुमचे पर्सनली ऍड आहे. ओके, 2.25 का? मी आता खूप हॅवी असतं यार, याने जमणार मला सुद्धा. भाई साहब या आता नकोच, खूप वेटेड असतं या बाईक्स. मी आता पप्पा ही बाईक बघताय, मेटॉर 350. आणि वेटेड खूप आहे यार, त्यामुळे मला तर खूप हार्ड जाईल ही बॅलेन्सिंग करायला. मी हे जॅकेटसुद्धा घ्यायची यार मला, बिकॉज आता राईड वगैरेसाठी लागतीलच. मस्त आहे. शर्ट्स वगैरे, पॅन्ट, चाबी मोठी. तर हा आहे बेसिक मॉडल 350 हंटर. अच्छा, ते बेसिक मॉडल आहे. ही हिमालयन आहे का? स्क्रॅम हिमालयन. बाकी आता याचं सेकंड नाव रेट्रो आहे,
रेट्रोच्या हिशोबाने फंक्शन्स आहे याला. इग्निशन ऑन ऑफचा स्विच आहे, सेल्फ स्टार्ट आहे. त्याच्यानंतर बाकी जे मी वरती तुम्हाला सांगितलं होतं की इंजिनमध्ये EFI मध्ये जे प्रॉब्लेम आला ते ॲज इट इज फंक्शन आहे. तिथे USB पॉईंट पण दिलेलं आहे. फक्त याचं जे डिजिटल मीटर आहे हाफमध्ये त्याच्या फुलमध्ये येतं. त्याची टेस्ट ड्राईव्ह घेऊन घेऊ, बघू कशी आहे. तिचा कलर वेगळा आहे, फक्त ग्रे आणि ब्लॅक आणि ग्रेमध्ये. चला तर मी इथं घेऊन आले याची टेस्ट ड्राईव्ह. हिचा पिकअप पण खूप छान आहे, हँडलिंग वगैरे सर्व बेस्ट आहे. आणि सिटिंग पोझिशन नॉर्मली ॲज युजली रॉनिन सारखीच आहे, म्हणजे हां कम्फर्टेबल आहे. आणि फायरिंग तर एकदम तगडीच आहे. आणि लुकला पण छान दिसतं पप्पांवर. मी काय थोडा बार्क आहे ना तर त्यामुळे 19-20 असं लुक मस्त दिसतो हिचं दुरून. आवाज ऐका मस्त आहे ना. आणि हिचा जो हॉर्न आहे ना मी आता ऐकला, बेस्ट आहे, एकदम वेगळा आहे, युनिक हॉर्न आहे. हॉर्न कसा हिचा हॉर्न हिच आहे का? मी ट्रकचा आवाज ऐकला तो मला वाटलं का हिचाच आहे. हा 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 ऐकला मी, मला वाटलं का तो हिचा. फायनली आम्ही बघितलेली Hunter 350 आणि खूप छान आहे ती. पण आता ते म्हटले की जास्त पीस अवेलेबल नाही आहे, फक्त एक पीस अवेलेबल आहे ब्ल्यू आणि व्हाईट. तर तो पण गेला तर डायरेक्ट तुम्हाला महिनाभर तरी वेटिंग करावं लागेल त्यांना. म्हटलं दुपारपर्यंत आम्ही तसं सांगतो. आणि इथे माझ्यासमोर आहे एक ड्युअल सिलेंडरवाली रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर. भाई काय सिम्पल लुक आहे, पण दोन सिलेंडर हिला अशीच चालते ना ही गाडी. ही 4 पर्यंत येते बोलले. आणि हिचा वेट 200 च्यावरती आहे, माझ्याकडून तोलवली जाणार नाही. तर चला आता जाऊया घरी, मला BJ मार्केटचं काम करायचं होतं, ते आता होईल संध्याकाळीच. रॉयल एनफिल्डचं शोरूम खूप बाहेर आहे, डायरेक्ट जळगावच्या बाहेर आहे, गोदावरी कॉलेजच्या ह्या साईडला आहे, खूप दूर आहे. बाय द वे गाईस, आता मी आलेलो आहे BJ मार्केटला. जसं तुम्हाला सांगितलं होतं मला BJ मार्केटला काम आहे, एक तर ते खान्देश राईडबद्दलच आहे आणि ते तुमच्यासाठीच आहे. ते सांगेल मी, फक्त आता बघतो जे आपल्याला करायचं आहे ते इथे कुठे भेटेल. चला इथे आलेलो आहे गजू आर्ट्समध्ये. तर तुम्हाला थोडं हिंटर लागलंच असेल, पहिले जिथे गेला होता तिथे आपलं काम झालं नाही आहे. आता दुसरीकडे आलेलो आहे मी, तर इथे फायनली आपलं काम होतं आहे. ॲक्च्युली मी इथे यासाठी आलेलो आहे बिकॉज जसं की तुम्हाला माहिती आहे आपण करणार आहे खान्देश राईड आणि त्यामध्ये आपल्याला खूप सबस्क्रायबर भेटतील आपले वेगवेगळ्या गावावरून खान्देशमधून. त्यांच्यासाठी मी एक छोटं स्पीकर बनवतो आहे, त्या स्पीकरवर माझा फोटो आणि आर्यन भावसार ब्लॉग्स लिहिलेलं राहील. आणि हे खूप लिमिटेड असणार आहे, मी अराउंड 50 स्पीकर बनवतो आहे. मलाही माहिती नाही की किती सबस्क्रायबर भेटतील, मग त्यामुळे मी आधी कमीच बनवतो आहे. म्हणून 50 आकडा मी सिलेक्ट केलेला आहे की 50 हा आधी 50 बनवेल, त्यानंतर जर अजून आपल्याला भेटले तर अजून बनवेल मी. पण हो आता मी सध्या 50 स्पीकर इथे दिलेले आणि ते कमीत कमी 2 तास लागतील बनवायला. आता दादांना दिलेला आहे तो फोटो वगैरे. फायनली आपलं काम झालेलं आहे आणि खूप आनंद होतो आहे बिकॉज की हे जे स्पीकर आहे मी तुमच्यामध्ये वाटणार आहे, हे तर खूप आनंद होतो आहे मला. फर्स्ट टाईम मी असं काही करणार आहे की खान्देश राईडसाठी आम्ही निघालो आहे आणि जसे जसे मला तुम्ही भेटत जातील मी एक एक वाटत जाईल जोपर्यंत लिमिट असेल तोपर्यंत. तर असं काही नाही की एक गावामध्ये जाऊन एवढे देईल, मला जेवढे एका गावात भेटले तेवढे मी आपले सबस्क्रायबर्सला देईल. आणि ऑलमोस्ट आता 2 तास लागतील ते बनायला. कमलेश दादांच्या ओळखीचे होते, दादांनी ते पाठवलं होतं तरी आलंच होतं. आणि वेदने मला एक काम सांगितलं, काय दादू ते काम?
ट्यूशनला सोडून दे बस मला मला हेच काम आहे आता. नवीन बाईक आल्यावर तू ही घेऊन जायची, मी ती घेऊन जाईल, बस आता तेच काम आहे. का रे दादू ती पण घेऊन जाऊ शकतो. कोणती कोणती? ती तर बंद पडलेली आहे, तिच्यामुळे आम्हाला ना न्यू बाईक घ्यावं लागते. आणि गाईज आपली बाईक आल्यानंतर त्यावर खूप छान मोठं व्लॉग होईल हे मला नक्की माहिती आहे, बिकॉज बाईक पण येईल आणि रिॲक्शन पण खूप छान भेटतील. तर तसे खूप व्हिडिओ काही मी बनवेल मोठं व्लॉग्सचे. आणि त्यानंतर खास कर पप्पांना पण ती कम्फर्टेबल आहे, मला हे खूप महत्त्वाचं आहे. कारण की ही फक्त मी नाही चालवणार आहे, पप्पा पण चालवतील, तर ते मला महत्त्वाचं आहे की पप्पांना पण चालवता यायला पाहिजे. नाही तर मी स्पोर्ट बाईक घेतली असती, पप्पांनी चालवली असती, मम्मी कुठे बसली असती डोंगरावर, मम्मी डायरेक्ट बोलली असती मी नाही बसत, तुम्हीच जा या गाडीवर. चलो उतरा, पूर्ण रस्ता व्लॉगिंग करत. चल बाय बाय. सो गाईज वाजलेले संध्याकाळचे 7:30 आणि जसं तुम्हाला माहिती मी गेला होता बीजे मार्केटला आपल्या कामासाठी, ते फायनली काम झालेलं आहे. चला आता तुम्हाला दाखवतो जे मी बनवून आलेलं आहे, ते म्हणजे जे तुम्हाला भेटणार आहे. दादू ओपन इट, तुला काय वाटतं काय असेल? थांब नाही आता मी बनवले तसंच असेल काही. काय तुला काय वाटतं काय असेल याच्यात? गेस द गिव अवे. हे काय गिव अवे करू? आरामात काढ, थांब थांब पकड नीट काढता पण येत नाही. स्टिकर्स फॉर अवर गाईस गाईस. तर हे बघा, हे तुम्हाला भेटणार आहे जेव्हा आम्ही निघू खान्देश राईड साठी तेव्हा. तर एक्साइटेड आहे का यासाठी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एवढं सारे भेटतील का पण लोक? अरे काहीच काय झालं, ऍक्च्युली मी बनवायला गेला होता 50 पण एका पेजवर 35 बसता असं 35-35 दोन स्लॉट बनवला तर त्यामध्ये 70 बनले. तर दादू हे उघड. यामध्ये बनले कसे, त्यांनी दोन डिझाईन सांगितल्या होत्या, एक ही लाल बॉर्डरवाली आणि एक ही. तर त्यांना मी सांगितली होती ही प्रिंट करायला, तर त्यांनी आधी ही प्रिंट करून दिली. त्यांना मी बोललो होता की तुम्हाला मी ही सांगितली होती, त्यांनी ना नंतर पहिले हे तर बनवलेलं होतं, मग त्यांनी हे ही परत एक बनवून दिली फ्रीमध्ये त्यांच्याकडून. तर असं झालं ते. ॲक्च्युली आता हे टोटल 70 आणि 35 झालेले, किती 105. अनलिमिटेड हे, अनलिमिटेड, डायरेक्ट अनलिमिटेड. तर चला लावून द्या आपण. हां सो गाईज दादा आता कापतोय स्टिकर्स जे तुम्हाला भेटणार आहे, त्यामुळे कापले जात आहे इथे स्टिकर्स. पण खूप कठीण आहे काम पण स्टिकर कापणे. एवढा वेळ झाला फक्त, एक पण नाही झाला कापून. हे झालंच, एकच झालं वाटतं, एकच झालं घेस एवढा वेळ. एक ते पण आपल्यासाठी आहे, ते आपण पहिले आपल्या ह्याच्यावर लावू ना. मी पण मदत करतो आता. तुझ्या सायकलला लावतो. फायनली गाईज तर आमचे सर्व स्टिकर्स कापून झालेले. बघा ही इथे एक गड्डी आणि हे आता लावणं चालू आहे, कट केलेले हे, ही घाण झाली खाली. सो गाईस चला सुरू करूया सर्वात पहिले आपल्या मोरणीपासून. तर आपण लावूया आपल्या मोरणीला इथे. ते खाली खाली खाली. ओके तर गाईस फायनली आपलं स्टिकर लागलेलं आहे, जे पहिले लागलं आपल्या गाडीला मोरणीला लावलेलं आहे आपण, आणि दुसऱ्या पण लावू मोरणीला. फायनली गाईज तर मी लावलेले स्टिकर माझ्या नावाचे माझ्या गाडीला म्हणजे आपल्या मोरणीला, आणि खूप छान दिसत आहे जे पण तुम्ही आता बघितलं व्लॉगमध्ये. मला कमेंटमध्ये सांगा कोणती बेस्ट असेल माझ्यासाठी, रॉनिन का हंटर. तर चला मी त्या ब्लॉगला एंड करतो. खूप सो गाईज तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नाही असेल तर सबस्क्राईब करा. भेटतं तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव यू ऑल, बाय.